ಯಡಿಯೂರಿನ ಸ್ವಾಭಿಮಾನ್ ಸಮರ್ಥ ವಿವಿಧೋದ್ದೇಶ ಸಹಕಾರಿ ಸೊಸೈಟಿ ಅಂಕ್ಲಿ ಶಾಖೆಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಸುರೇಶ್ ಮೋಹಿತೆ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆರಂಭದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಲೋಕ್ರೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ನೂತನ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಸಂಜೀವ್ ಲೋಕ್ರೆ, ದೀಪಕ್ ಶೆರ್ವಿ, ಸಂಜಯ್ ಕುಂಬಾರ್, ಬಸವರಾಜ್ ತಾವ್ದಾರೆ, ಸಂಜೀವ್ ದುಮಾಲೆ, ಸುನೀಲ್ ಲೋಕರೆ, ರಾಜು ದೊಂಗಡಿ, ಪ್ರತಿಭಾ ಮನಗುತ್ತೆ ಆಯ್ಕೆಯಾದರು. ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರನ್ನು ಶಾಲು ಹೊದಿಸಿ ಮತ್ತು ಸಿಹಿ ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಶಾಖಾಧಿಕಾರಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ದೇವನಾಳೆ ಸಂಸ್ಥೆಯು ಪ್ರಗತಿಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಸಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಡಿಪಾಸಿಟ್ 8,80,00,000, ಲೋನಿಗೆ ಅಡ್ವಾನ್ಸ್ 5,11,00,000, ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ 2,86,00,000, ಪ್ರಾಫಿಟ್ 10,76,000 ಮತ್ತು ಟೋಟಲ್ ಟರ್ನ್ ಓವರ 48,00,000. ಇದು ಎರಡು ಶಾಖೆ ಕನ್ಸಾಲಿಡೇಟ್ ಅಂಕಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಎತ್ತಿಸ್ತೀನಿ 2022 ಕಲಿತಂತೆ ಸ್ಥಿತಿ. ಡಿಪಾಸಿಟ್ 5,76,00,000, ಲೋನ್ 3,91,00,000, ಪ್ರಾಫಿಟ್ 6,91,000. ರಾಜು ಲೋಕ್ರೆ ಮಾತನಾಡಿ, ಸಂಸ್ಥೆಯು ಅಲ್ಪಾವಧಿಯಲ್ಲಿಯೇ ಖ್ಯಾತಿ ಗಳಿಸಿದ್ದು ಸದಸ್ಯರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಂಸ್ಥೆಯು ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ಸಂಸ್ಥೆಯ ಯೋಜನೆಗಳು ಸದಸ್ಯರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಅಗತ್ಯಗಳನ್ನು ಪೂರೈಸಲು ಉಪಯುಕ್ತವಾಗಿದ್ದು ಸಂಸ್ಥೆಯು ಆರ್ಥಿಕ ಕ್ಷೇತ್ರದೊಂದಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೊಡುಗೆ ನೀಡುತ್ತಿದೆ ಎಂದರು. ಬ್ರಾಂಚ್ ವರ್ಷ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ आमचे एचओ 10 वर्ष कंप्लीट झाले. ते एकदम खेळीमेळीचं झालं असं आम्हाला तर वाटत आहे. सोसायटी सुरू करताना ते असं एक आठ अडचणी येत असतात, तर ती आठ अडचणी सगळी पार पडायला हे तुमचं सगळ्यांचं सहकार झाल्यामुळं ते मला खेळीमेळीत कसं झालं की नाही हे मला अजिबातच वाटू दिलं नाही. त्याच्यात थोडं काही निसर्ग नियमाप्रमाणेच आठ अडचणी सुद्धा आल्या. आमचे कोरोनाचे 2 प्रॉब्लेम आले, पाण्याचे 2 प्रॉब्लेम आला. ह्या एवढ्या ह्याच्यातनं सुद्धा आम्ही थोडंफार आम्हालाही वाटलं होतं त्या पद्धतीने आम्ही डिपॉझिटचे जवळपास 8-9,10,00,000 पर्यंत हितपर्यंत आम्ही पोहोचलो. त्याच पद्धतीनं लोनचं सुद्धा 7-7 कोटी पर्यंत सुद्धा लोनचं आम्ही आतापर्यंत अडवान्स केलो. हे तर सगळं बघायला गेलं तर 10 कोटी, त्यानंतर 7-8 कोटीचा आम्ही या लोनच्या ह्याच्यात बघायला तर रिकव्हरीचं पॉईंट सुद्धा आमचं 90.9% आम्ही आजपर्यंत सुद्धा रिकव्हरी आहे. तेही कसं तर एक सोसायटी म्हणजे माझ्या अनुभव प्रमाण आल्यानंतर फक्त लोनच्या मार्चच्या रिकव्हरी टर्माला रिमॉन्ड करणं नाहीतर फक्त सरस्वती प्रसन्न प्रॉफिट दाखवण्यासाठी करणं असं कुठली कुठलं तर आम्ही ऐकून होतो, परंतु हे तर तसं काही नाही आहे. टोटली कस्टमरकडे कॅश होऊन कॅशच जातं हे फार महत्वाचं आहे. हे सगळं हे पूर्ण करायचं असतं हे सगळे तुमचीच आशीर्वादनं झालेलं आहे असं मी सांगू शकतो. आता सोसायटीचं ह्या वर्षी 10,00,000 डिपॉझिट झालंय, सॉरी प्रॉफिट झालंय. आम्ही सुरुवातीपासूनच 10%, 15%, 20%, 25% पर्यंत सुद्धा आम्ही प्रॉफिट डिव्हिडंड लोकांना वाटलं गेलं. गेल्या वर्षीच पाणी आणि कोरोनाच्या एका ह्याच्यामुळं आम्ही काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणत होतो, ते गेल्या वर्षी आमची ते सुद्धा गिफ्ट कमीत कमी 300-350 रुपयापर्यंत एक गिफ्ट द्यायचं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यानं सांगण्याप्रमाणे आम्ही करून दिलो. यावर्षी पुढचा एजीएम आमचा डेट ठरल्यानंतर ते सुद्धा किती टक्के डिव्हिडंड करायचं हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. एवढंच काय, आम्ही सगळी काम मिळून करायचं. आता चेअरमन साहेब सांगितल्यासारखं आमची कस्टमर कुठली कुठे जर असतात, आम्हाला कुठे तर लोन पाहिजे असते, आम्ही सगळी व्यवस्थितच असतो, परंतु एक काय दुसरीकडे जाऊन आम्ही एक लोनचं आश्वासन देऊन त्यांना आम्ही एक विश्वास मध्ये घेऊन एकटा लोन पूर्तता करतो, ते इथं तुम्हाला हक्काम करू शकता असं मी तुम्हाला सांगू शकतो. ह्याच्यातला काय प्रॉफिट येते, किती आम्हाला ह्याच्यातलं येते म्हटलं तर ह्याच्यातली कोणी सुद्धा बसून घेत नाही, सगळी काम करूनच घेणारी मग व्यक्ती आहे. ಅಧ್ಯಕ್ಷೀಯ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಸುರೇಶ್ ಮೋಹಿತೆ, ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಉತ್ತಮ ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಯ ದಕ್ಷತೆಯು ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಗತಿಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ, ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಗತಿಗೆ ಶ್ರಮಿಸಬೇಕು ಎಂದರು. ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗ್ತದೆ
ಸರಿಯಾಗಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಳ್ಳೋದು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರನೂ ನಮಗೆ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಚೌಕಟ್ಟು ಹಾಕಿ ಇದು ಡಿಸಿಷನ್ ಆಕ್ಷನ್ ಯಾರು ಮಾಡೋರು ಅಂದ್ರೆ ಈಗ ಆಕ್ಷನ್ ಮಾಡುವಂತವರು ನಮ್ಮ ಸ್ಟಾಫ್ ಸದಸ್ಯರು ಅವರು ಸಹ ನಮ್ಮ ಅಷ್ಟ ನಾವು 50% ಇದ್ದರೆ ಅವರು 50% ಭಾಗ ಆಗುತ್ತೆ ಹಾಗೆ ಅವರದು ವರ್ತನೆ ಅವರದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅವರದು ಚಟುವಟಿಕೆ ಅಥವಾ ಒಂದು ಗತಿಶೀಲ ಕಾರ್ಯ ಇದರಿಂದ ಒಂದು ಸಹಕಾರಿ ಮುನ್ನಡೆಯತಾ ಇರ್ತದೆ ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಲಾದ ಮುಂದೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ನಮಗೂ ಮನಸಾಗಂಗಿಲ್ಲ ಹಾಗೆ ಅವರದೂ ಸಹ ಸತ್ಕಾರ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿಬಿಡೋಣ नारायण मनगुते अवरु संस्थेय कार्यवन्नु श्लाघिसि नूतन निर्देशकरिगे शुभ हारैसिदरु नमदे नवीन सदस्य निम्नोपन्यादलिले यामध्ये हे सरकार संघ जे आहे ते पूर्णत्वे सहकारी आधारित चालते एकमेकांच्या समजुतीतून एकमेकांच्या सहकारातूनच हे संघ पुढे पुढे जात असते अशा संघाची समाजाला भरपूर गरज आहे अशा संघातूनच आपण समाज सेवेसाठी सहज सेवा म्हणून करू शकतो ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಣ್ಯರು ನೌಕರರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿದರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೌಕರರಾದ ಜ್ಯೋತಿಬಾ ಜಕಾತೆ ಮಯೂರ್ ಕೊಕನೆ ಸಾಗರ್ ಶೆಡಬಾಳೆ ಭಕ್ತಿ ನಾಯಕ್ ರೋಹಿತ್ ಕೊಕನೆ ಸೇರಿದಂತೆ ಹಿತೈಷಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ದೇವನಾಳೆ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಧನ್ಯವಾದವಿತ್ತರು ಐಸಿಬಿ ನ್ಯೂಸ್ ಗಾಗಿ ಅಂಕ್ಲಿಯಿಂದ ರಾಜು ದೊಂಗಡಿ ಇವರ ವರದಿ